नमस्ते मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये देवदिवाळी या सणाविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर वर्षभरातील विविध सण उत्सव याविषयी माहितीपूर्ण व्हिडिओज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। दिवाळीनंतर 15 दिवसांनी देवदिवाळी हा सण साजरा करतात। महाराष्ट्रातील कोकणात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो। या दिवशी देवदेवता पृथ्वीवर येऊन दिवाळी साजरी करतात असे मानले जाते, म्हणूनच यास देवदिवाळी असे म्हणतात। या दिवशी श्री विष्णू पाताळातून म्हणजेच बळीच्या राज्यातून आपल्या मूळ स्थानी परतले असे मानले जाते। या दिवशी नदीत स्नान करणे, विशेषतः गंगा नदीत स्नान करणे शुभ मानले जाते। या दिवशी संध्याकाळी नदीत दीपदान केले जाते। कार्तिक शुक्ल एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत देवदिवाळी साजरी करतात। प्रबोधिनी एकादशीला श्री विष्णू निद्रेतून जागृत होतात आणि चतुर्मास संपतो। यानंतर तुळशीचे लग्न होते आणि विवाह मुहूर्त सुरू होतात। काशीमध्ये देवदिवाळी कार्तिक पौर्णिमेला साजरी होते। मध्ययुगीन काळात राजे महाराजे हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करत असत। गंगा नदीच्या घाटांवर त्या दिवशी तेलाचे असंख्य दिवे लावले जातात आणि दीपोत्सव साजरा केला जातो। हजारो दिव्यांची आरास व नदीत तरंगत जाणारे चमकणारे दिवे यामुळे परिसर अतिशय तेजोमय होतो। मित्रांनो, ही माहिती आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।